नमस्कार सर. नमस्कार। हा, म्हणजे शेतकऱ्यांना काय अंदाज द्याल म्हणजे आज वातावरण. आहे 31 ऑक्टोबर 2024। आधी पडीचं पहिलं पाणी होतं तर शेतकऱ्याला आपण म्हणत होत ना, नांदेड, परभणी, लातूर, धाराशिव या भागात पाऊस पडेल तर काल सुद्धा पडला तिकडे तुळजापूरकडे, आणि आज आमच्या इकडे सुरू झालाय पाऊस। आता शिरूला चालू आहे आणि इकडे माजलगावकडे चालू झाला। आता हा सर. आमच्या इकडे हे काही विजा कडकडायला येतात आता आजूबाजून। हा सर. हा सर, म्हणजे आणखीन विदर्भ 2 दिवस वातावरण आहे, 1 आणि 2 नोव्हेंबर पर्यंत। 2 नोव्हेंबर पर्यंत. परंतु सर, हा ते पाऊस विदर्भ तुमच्या विदर्भात नाही ना, ते तिकडे पाऊस बुलढाण्यात नाही. नाही। हा, म्हणजे हा जो पाऊस राहील म्हणजे हा कुठपर्यंत आणि कोणकोणत्या जिल्ह्यात राहील सर, यावर शेतकऱ्यांना सविस्तर माहिती द्यावी. हा पाऊस नांदेड जिल्हा, लातूर जिल्हा, हा सर. परभणी जिल्हा, बीड जिल्हा, हा सर. धाराशिव, सोलापूर, हा सांगली, सातारा, पुणे, इकडे नगर, पाथर्डी पर्यंत, श्रीगोंदा, असा हा सर. इकडल्या पट्ट्यात ह्या खाल्ल्या। हा, म्हणजे हा जो पाऊस आहे समजा हा कुठपर्यंत म्हणजे इकडे विदर्भात आणि खानदेशामध्ये राहणार नाही का? म्हणजे नाही तिकडे मी म्हणलो ना, उत्तर महाराष्ट्रात पाऊस पडणार नाही म्हणलो ना सुरुवातीला। हा उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातील काही भाग, म्हणजे कोकणातील भाग सर. उत्तर महाराष्ट्रात नाही, कोकणात पडणार आहे। हा बरोबर सर. हो म्हणजे 2 तारखेपर्यंत वातावरण इकडे आहे आणि त्यानंतर म्हणजे थंडीची म्हणजे पुन्हा एक लाट सुरू होणार आहे. म्हणजे 4. पाच तारखेला मी किती दिवसापासून म्हणतो 5 नोव्हेंबरला थंडी येणार आहे। हा सर, तुम्ही सांगितलेलं मागील हो व्हिडिओ मध्ये. आणि सर, म्हणजे विदर्भातील शेतकऱ्यांना म्हणजे घाबरण्याची गरज नाही, म्हणजे संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना देखील, काही जालन्यामध्ये देखील पाऊस नाही समजा, छत्रपती संभाजीनगर असो. हो सर, शेतकऱ्यांना काय मेसेज द्याल मग? म्हणजे शेतकऱ्याला म्हणा आता हरभरा पेरायला गहू पेरून टाका, आता 2 तारखेवर सुरू करा म्हणा, काय हरकत नाही, पाऊस काय येणार नाही। आता धरा इड्रॉल झाला पाऊस, हा बरोबर. याच्यानंतर जे पाऊस येईल आणखीन 10-11 तारखेला आपल्याकडे येणारच नाही, फक्त तामिळनाडूकडे तिकडे पडणार आहे, तिरुपती बालाजी तिकडे हा, म्हणजे याच्या आपल्याकडे नाही आता झाला। आपल्या पण 2 तारखेला बंद पाऊस। म्हणजे परंतु सर, आज जे वातावरण होतं म्हणजे थोडस ढगाळ झालं ते बुलढाणा जिल्ह्यामध्ये, म्हणजे काही भाग आणि थोडस काहीतरी ढगाळ वातावरण. म्हणजे शेतकऱ्यांना या वातावरणाला काही घाबरण्याची गरज नाही. हा जो पाऊस आहे हा विदर्भामध्ये प्रवेश करणार नाही. विदर्भ असो, खानदेश असो, हा जो पाऊस आहे हा म्हणजे म्हणजे इकडेच लातूर, बीड या साईडला पडणार आहे, म्हणजे नांदेड. नक्कीच सर, म्हणजे चालेल. शेतकऱ्यांना आपला अंदाज कळालाच असेल सर, नक्कीच आपल्याला अंदाज देत चला. भेटूया सर पुढील व्हिडिओ मध्ये, नेक्स्ट रेकॉर्डिंग मध्ये. आता फक्त शेतकऱ्यांना म्हणा पेरणी करून टाका आता, हो सर, हो सर, नक्कीच. शेतकऱ्यांनी आपल्या हरभरा, हरभरा पेरा, गहू पेरून टाका। हा बरोबर आता पाऊस काय येणार नाही, आता थंडी सुरू होणार 5 तारखेपासून, 5 ला धुई धुके थंडी सुद्धा येणार आहे। हा, म्हणजे थंडीची म्हणजे लाट म्हणजे वाढणार आहे म्हणजे. हो हो सर, नक्कीच सर, चालेल. आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद सर.